केंद्र व राज्य सरकार बेरोजगारों को नौकरी देने के आश्वासन से मुंह फेर रही है। सरकार की इस नीति से संतप्त बेरोजगार युवाओं ने गुरुवार को डिग्रियों की होली जलाकर सरकार का विरोध किया। राजुरा, ब्रह्मपुरी, चंद्रपुर समेत जिले के अन्य क्षेत्रों में आंदोलन किया गया। राजुरा में पंचायत समिति चौराहे पर भारी तादाद में युवक जमा हुए। उन्होंने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के पुतले को अभिवादन किया। पृथक विदर्भ बेरोजगारों को नौकरी में शामिल करने समेत अन्य मांगों को लेकर आंदोलन किया गया। इस समय पूर्व विधायक एडवोकेट चटप ने कहा कि विदर्भ करार के तहत यहां के युवाओं को 23% नौकरियां मिलनी चाहिए, किंतु केंद्र व राज्य सरकार विदर्भ के युवाओं के भविष्य के साथ खिलवाड़ कर रही है। ऐसे में विदर्भ के युवाओं को एकजुट होकर आंदोलन को तेज करने की अपील उन्होंने की। इस मौके पर प्राचार्य अनिल ठाकुरवार, युवा आघाड़ी के विदर्भ सचिव कपिल इद्दे, मिलिंद गड्डमवार, कृषि मंडी के सभापति हरिदास बोरकुटे, जीवन तोगरे, प्रेम चव्हाण, अमोल चव्हाण, निखिल शेंडे, पंकज केदासे, अक्षय चव्हाण, माधव तोगरे, संतोष दरेकर आदि उपस्थित थे। रिक्त आहे स्थायी आणि अस्थायी आणि विदर्भातल्या पोराचा 23% प्रमाणे 247,000 नोकऱ्यांचा अनुशेष आहे आणि म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीने सरकारच्या या धोरणाचा निषेध आणि विदर्भ राज्याची मागणी तीव्र करून विदर्भ मिळव औंदा अभि नाही तो कभी नाही याचं देही याचं डोळा विदर्भाचं राज्य मिळवायचं म्हणून हे डिग्री जलाव आंदोलन प्रतिमा प्रतिकात्मकपणे विदर्भातल्या 11 जिल्ह्यात 120 तालुक्यात हे होत आहे आणि म्हणून आम्ही धोरणाचा निषेध म्हणून राज्य तातडीने मिळाव या राज्याच्या या मागणीला धीर यावा या मागणीला अजून तीव्रता यावी म्हणून हे डिग्री जलाव आंदोलन आम्ही या निमित्ताने केलं आहे आणि याचा सगळा क्षोभ आणि 1 मेला विदर्भाचा झेंडा महाराष्ट्राच्या विधानसभेवर नागपुरात लावून आम्ही यापुढे महाराष्ट्र दिन नाही तर यापुढे विदर्भ दिनच होईल आणि विदर्भाचं राज्य तात्काळ निर्माण होईल या तऱ्हेने आमची पावलं सुरू राहतील। माझी बीई होऊन म्हणजे इंजिनिअरिंग होऊन 2 वर्षे झाले आहेत, तरी पण मी बेरोजगार आहोत। विदर्भात कोणत्याच प्रमाणे मोठा उद्योग पण नाही आहे, या खाजगी नोकरी पण नाही आहे आज अवेलेबल। गव्हर्नमेंट नोकरी तर आहेच नाही पण खाजगी पण नाही आहे। कोणते मोठे उद्योग येईल तर सगळ्यांना बेरोजगारीचे प्रमाण तरी कमी होईल, पण विदर्भात असा कोणताही मोठा उद्योग आणण्यात आलेला नाही आणि याच्यामुळे विदर्भावर खूपच मोठा परिणाम होत आहे आणि प्रत्येक विदर्भातले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना असा कोणता म्हणजे चान्स भेटत नाही आहे जेणेकरून की त्यांनी आपले कुटुंबियाचा पालन पोषण करणार। कुटुंब आपले आईवडील सगळ्यांना नाही का खूप सारा पैसा लावून एवढा सारा एज्युकेशन म्हणजे इंजिनिअरिंग सारख्या डिग्री करायला लागतात आणि 2-3 वर्षापर्यंत त्यांना बेरोजगारपर्यंत राहावं लागतं। याच्यामुळे अशी खूप म्हणजे हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे।